देहूगावमध्ये भर रस्त्यात अज्ञातांनी गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करून खून केलाय. ही घटना संध्याकाळी 7:30 सुमारास घडली असून या घटनेमुळे देहूगावमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देहूगावमध्ये भर रस्त्यात गुन्हेगार शंकरचा अज्ञात 3 ते 4 इसमांनी कोयत्याने सपासप वार करून खून केलाय. यात मयत शंकरच्या कपाळावर, डोक्यात आणि गळ्यावर वार करण्यात आलाय. घटनेत शंकरचा जागीच गंभीर जखमी होऊन मृत्यू झालाय. दरम्यान गंभीर दुखापत केल्याप्रकरणी शंकर कारागृहात होता, तो नुकता सुटलाय. त्यामुळे त्याचा पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी व्यक्त केलाय. त्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आता दाखल झालेत. 7 वाजता देहूगावमध्ये जो काही मेन चौक आहे त्या ठिकाणी शंकर दत्तात्रय बालसराफ 38 वर्षाचा तरुण जात असताना त्याच्यावर काही अज्ञात लोकांनी हल्ला केलेला आहे. शार्प वेपनच्या साह्यानं त्याच्या गळ्यावर म्हणजे कापलेलं आहे, तसेच डोक्याला पण मार लागलाय, तो जागीच मृत्यू झालेला आहे. त्याचा त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून आपण पुढील कारवाई तपास करत आहोत. तसेच हा जो काही इसम आहे हा 1-2 दिवसापूर्वी जेलमधून सुटलेला आहे 307 गुन्ह्यामधून जामिनावर. तर सर्व शक्यतांचा पडताळा करून पोलीस तपास करत आहेत.